नमस्ते, स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण आवळ्याचा मुरंबा किंवा छुंदा करणार आहोत. त्यासाठी मी इथे आवळे घेतले होते, मोठे मोठे चांगले. अर्धा किलो आवळे आहेत, त्याच्यासाठी आपण अर्धा किलो साखर घेणार आहोत. आधी आपण आवळे हे चांगले मी स्वच्छ धुवून सुती कपड्याने पुसून घेतलेत, आणि हे 1.5 इंच मी आलं घेतलं आहे. आलं पण आपण त्याच्यात किसून टाकणार आहोत. तर माझ्याकडे ही किसणी आहे, ही जाड साईडनी आहे, त्या साईडनी आपण किसून घ्यायचे आहेत ते. म्हणजे त्याचे जो किस होईल तो जरा मोठा मोठा पडतो आणि खाताना खूप छान लागतो, दाताखाली जरा कुरकुरी देतो. असे हे आवळे आहेत आपल्याकडे आज. तर आपण आवळ्याचा मुरंबा करणार आहोत. तर आपण आता आवळे आधी किसून घेऊया. असे आपले अर्धा किलो आवळे किसून झालेले आहेत. त्याच्यातच मी आलं पण किसून घेतले. आता हे आपण एका पातेलीत घेऊया, म्हणजे आपल्याला मिक्स करायला बरं पडेल. इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेत, त्याच्यासाठी हे अर्धा किलो मी साखर घेतली, ती आपण त्याच्यात मिक्स करूया आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया. साखर आपण त्यात सगळी मिक्स केलेली आहे. तर इथे मी थोडेसे मसाले घेतलेत, म्हणजे 12 ते 13 लवंग आहेत, 1-2 इंच दालचिनीचा तुकडा मी असे बारीक तुकडे करून घेतलेत त्याचे, आणि 1-5 वेलची आहेत त्या फोडून घेतलेत जरा. हे पण आपण त्याच्यातच टाकूया, त्याच्याने त्याची चव छान येते. आणि हे आपण गरम वगैरे काही करणार नाही आहोत, असंच आपण 6 ते 7 दिवस उन्हामध्ये छुंदा तयार करून घेणार आहोत. म्हणजे त्याला पाण्याचा अंशही लागत नाही आणि तो टिकतो पण चांगला. आता ह्याच्यातच आपण जरा कलरसाठी म्हणून 1 चमचा भरून काश्मीरी लाल मिरची टाकणार आहोत, आणि हे सगळं पुन्हा एकदा असं मिक्स करूया. आता हा आपण छुंदा एका काचेच्या स्वच्छ बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत. साखर आपली बऱ्यापैकी वितळले. इथे मी काचेची बरणी घेतली, स्वच्छ धुवून पुसून उन्हामध्ये थोडा वेळ अर्धा तास ठेवली होती. आता त्याच्यात आपण हा छुंदा भरूया. सामी हा छुंदा किंवा मुरंबा बरणीत भरलेला आहे. आता ह्याला आपण वरून असा फडका बांधून ठेवूया. असा वरून तोंडाला फडका बांधलेला आहे, व्हाईट कपडा कॉटनचा. असंच आपण आता हे 5 ते 6 दिवस उन्हात ठेवणार आहोत, आणि 5-6 दिवसांनी आपण परत बघूया. पण रोज सकाळी उन्हात ठेवताना
तो थोडा हलवत जा चमच्याने, म्हणजे पाक त्याचा खाली तळाशी गच्च होणार नाही किंवा साखर खाली लागणार नाही अशी गच्च, एकदम कडक होणार नाही. दिवसभर उन्हात ठेवायचा आणि संध्याकाळी आतमध्ये काढून ठेवायचा, घरात बरणी घेऊन ठेवायची. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी उन्हात ठेवताना तो थोडा चमच्याने हलवायचा आणि मग उन्हात ठेवायचा. आता आपण हा उद्या बघूया पुन्हा. हा मुरांबा आपण आज त्याला 10 दिवस झाले उन्हात आपण ठेवलेला होता. आपण बघूया आता कसा झालेला आहे. जवळचा फडका काढून टाकायचा. मस्त मुरांबा एकदम तयार झालेला आहे, छान पाक झाला आहे आणि वास तर एवढा छान येतो आहे त्याचा. चवीला तर एकदमच छान झालेला आहे. आता आपण तो बाऊलमध्ये थोडा काढून घेऊया. असा आपला आवळ्याचा मुरंबा किंवा मुरंबा म्हणा छुंदा म्हणा तयार झालेला आहे. चवीला तर एकदम अप्रतिम लागतो आहे आणि त्याचे जे लच्छे आहेत जो आपण किसून घेतला जाड्या किसणीवरती ते दाताखाली चावून खायला इतका छान लागतो आहे तो. तेव्हा मैत्रिणीनो तुम्ही पण असाच छुंदा करा किंवा मुरंबा करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छान आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.